नमस्कार मित्रांनो, आज शेताकडे आलेलो आहे. अजून सोबत पांडू पण आहे. पांडू कशाला आलो रे आपण? गवताचा भारा. गवताचा भारा. चल मग गवताचा भारा आणू. तर आता आलो घरातून. पांडू शाळेला गेलेला आहे, तर मी एकटा आलो आहे. आज सोबत तर कोणी नाही. तर आज शेतातले कामं सगळे करून घ्यायचे आहेत. आज धुंड तर मारायचं आहे, अजून पाणी बी सोडायचं आहे. आज बरंच काही काम आहेत, अजून आज करून घेतो. तर आता मित्रांनो, आता धुंड मारायला जायचं आहे आपल्याला. तर मी धुंड मारायला चाललो. एकदा साड्यासुद्धा लावलेल्या आहेत. थोडस चिक्कोल आहे, इथं चिक्कोल आहे. इथं थोडं शेंगा वाळून चालल्यात, पाणी द्यावं लागणार आहे. देऊच पाणी, उद्या किंवा परवा दिवशी पाणी देऊन टाकूत. बेस इकडून चांगलं दिसत नसेल तुम्हाला. तर हे आलो. तर मित्रांनो, अजून फूल पण येत आहे आपल्या शेंगाला. हे बघा, इथं हे पिवळं पिवळं फूल, पिवळं फूल येत आहे. हिरवीगार शेंगा, भुईमुंग्याची शेंगा म्हणतात त्याला. तर मित्रांनो, ह्याला सायकलचं धुंड म्हणतात. हे सायकलची छोटीशी बेअरिंग लावलेली आहे. इथं बेअरिंग अजून रिंग बनलेली आहे. हे सायकलची बेअरिंग आहे छोटी. आम्ही माती चढवायसाठी जुगाड असं केलेलं आहे. ते माती चढवण्यासाठी छोटंसं पाईप कट करून घेतलं आहे. ते पाला इथं सुराख पाडलेला आहे. सुराख पाडून एका वायरनं बांधणी करून घेतलेली आहे, ज्यामुळं माती चढते वर.